ಕ್ಷೇತ್ರದ ಮತ್ತಷ್ಟು ಅಭಿವೃದ್ಧಿಗೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಅವಕಾಶ ನೀಡಿ ಸಚಿವೆ ಶಶಿಕಲಾ ಜೊಲ್ಲೆ. ನಿಪ್ಪಾಣಿ ಕ್ಷೇತ್ರದ ಸಮುದಾಯದೊಂದಿಗೆ ಸದಾ ಇರ್ತೇನೆ, ಕಳೆದ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಬೆಂಬಲಿಸಿ ಹೆಚ್ಚಿನ ಮತದೊಂದಿಗೆ ಗೆಲ್ಲಿಸಿದಿರಿ, ಅದೇ ರೀತಿ ಈ ಬಾರಿಯೂ ಹೆಚ್ಚಿನ ಮತದೊಂದಿಗೆ ಬೆಂಬಲ ನೀಡಿ, ಶಶಿಕಲಾ ಜೊಲ್ಲೆ ಹೇಳಿದರು. ಇಂದು ಬಿರುಬಿಸಿಲಿನ ನಡುವೆ ನಿಪ್ಪಾಣಿ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದ ಕೋಗನೋಳಿ, ಯಮಗರ್ನಿ, ಬೂದಿಹಾಳ ಹಾಗೂ ಗಾಯಕನವಾಡಿ ಗ್ರಾಮಗಳಲ್ಲಿ ಬಿರುಸಿನ ಮತಯಾಚನೆ ಮಾಡಿದರು. ತಮ್ಮ ಮತಪತ್ರಿಕೆ ನಮೂನೆಯನ್ನು ನೀಡಿ ಮಾತನಾಡಿದ ಅವರು, ಕಳೆದ 10 ವರ್ಷದಲ್ಲಿ ಕೋಗನೋಳಿ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ 56 ಕೋಟಿ ಅಧಿಕ ಕಾಮಗಾರಿ, ಯಮಗರ್ನಿ 17 ಕೋಟಿ ಅಧಿಕ, ಬೂದಿಹಾಳ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ 15 ಕೋಟಿ ಅಧಿಕ, ಗಾಯಕನವಾಡಿ 8 ಕೋಟಿ ಅಧಿಕ ಅಭಿವೃದ್ಧಿಯ ಕಾಮಗಾರಿಗಳನ್ನು, ಹೆಚ್ಚಿನ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಕೈಗೊಂಡಿದ್ದೇನೆ. ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ರಸ್ತೆ, ಚರಂಡಿ, ಮನೆ ಮನೆಗೆ ಕುಡಿಯುವ ನೀರಿನ ವ್ಯವಸ್ಥೆ, ಅಂಗನವಾಡಿ, ದೇವಸ್ಥಾನ, ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರ ಹೀಗೆ ಹಲವಾರು ಕಾಮಗಾರಿ ಕೈಗೊಂಡಿದ್ದೇನೆ. ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಕೈಗೊಳ್ಳುವ ಸದಾವಕಾಶ ನೀಡಿದ್ದೀರಿ, ಕ್ಷೇತ್ರದ ಮತ್ತಷ್ಟು ಅಭಿವೃದ್ಧಿಗೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಅವಕಾಶ ನೀಡಿ ಎಂದು ಮನವಿ ಮಾಡಿದರು. ಕ್ಷೇತ್ರದ ಬಿಜೆಪಿ ಪ್ರಮುಖರು ಮತ್ತು 100 ಮಹಿಳೆಯರು ಚುನಾವಣಾ ಪ್ರಚಾರದಲ್ಲಿ ಬಿಜೆಪಿ ಅಭ್ಯರ್ಥಿ ಶಶಿಕಲಾ ಆಜೊಲ್ಲೆ ಅವರಿಗೆ ಸಾಥ್ ನೀಡಿದ್ರು. ಅಧಿಕಾರನ ಘೇನ್ ಮೀ ಪ್ರತ್ಯೇಕ ಗಾವಾಲಾ 4 ते 5 ವೇಳೆಲಾ ಮೀ ಪ್ರವಾಸ ಕೇಲಾ ಹೋತಾ, ಕಾರಣ ತುಮ್ಹಾಲಾ ಧೀರ ದೇಣೆಚಾ ಕಾಮ ಕರತ ಹೋತೋ. ಆಣಿ ಎವಡಸ್ ನೈ, ಮಾಝಾ ಪಾಲಕ ಜಿಲ್ಲಾ ಬಿಜಾಪುರ ಹೋತಾ. ಸಕಾಳಿ 7 ಆಮಿ ಬಿಜಾಪುರಲಾ ಜಾಣಾರ, ತಿತ್ಲೇ ಸಗಳ ಬಗನಾರ, ತಿತೂನ್ ಇಕಡೆ ಯೂನ್ ಆಪಲ್ಯಾ ಮತದಾರ ಸಂಘಾಮಧ್ಯೆ ಬಗನಾರ. ಆಣಿ ಅಸಾ ಕರತ ಅಸ್ತಾನಾ ಮಲಾ ದೇಖೀಲ್ ಕೋವಿಡ್ ಝಾಲಾ ಹೋತಾ. ಮಾಝಾ ಸಗಳಾ 2 ಮುಲಾಂನಾ, ಮಲಾ ತಿಗಾಂನಾ ಪಣ ಕೋವಿಡ್ ಝಾಲಾ. मुले क्वारंटाइन मध्य राहन बाहर आली, परंतु माझा परिस्थिति कि एक दिवस मैं झोपलो होतो, त्या दिवशी कोविड होता त्या संदर्भामध्ये मला पण पॉझिटिव्ह आलं होतं. आणि सकाळी मला उठायला ताकतच नव्हती. ज्या वेळेला अण्णासाहेब येऊन मला हलवून उठवले, असं का अजून झोपलीस उठ म्हणून, तर उठायला पण येत नव्हतं आणि बोलायला आवाज पण येत नव्हता माझा. इतकं मला ताप येऊन एवढं सिरियस झालं. लगेच आपण स्कॅनिंग केलं, स्कॅनिंगमध्ये 8 ते 10% आपल्याला जे ते हे होतं कोविडचा स्कोर होता तो 10% आला होता. ज्या वेळेला 10 ते 11 पार होते त्यावेळेला सिरियस होते. आपल्याला ऑक्सिजन देखील आता धनंजी सांगितल्यासारखं माझं एकदम डाऊन झालं होतं. त्यावेळेला सगळेजण बोलायला लागले की हेलिकॉप्टर आणूया आणि वहिनींना बेंगलोरच्या हायटेक हॉस्पिटलमध्ये आपण ऍडमिट करूया म्हणून सगळेजण चर्चा करत होते. अण्णासाहेब पण म्हणत होता, तर मी सांगितलं नाही, माझा एकच जीव नाही आहे. माझ्या मतदारसंघातले माझे मतदार बंधू बहिणी ज्यांना कोविड झालंय त्यांनी आमच्या शाळेमध्ये ट्रीटमेंट घ्या लागले आणि त्यांना सोडून मी बेंगलोरमध्ये ट्रीटमेंट घेणं हे माझं कर्तव्य नाही आहे. आम्हाला असेल हायटेक हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून घ्यायचं, ऍडमिट व्हायचं आम्हाला ताकद असेल, परंतु नाही, मी झालं ऍडमिट तर माझ्या जनतेच्या बरोबर माझ्या शाळेच्या दवाखान्यातच मी ऍडमिट होतो. तसं म्हटलं आणि मी माझ्या शाळेमध्येच येऊन ऍडमिट झालं की मी एकच शब्द सांगितला, माझं पुण्याही असेल. जसं आता दादाने सांगितलं, कुठलाही अपेक्षा न करता काम करत राहायचं. अपेक्षा धरून काम केलं तर आपल्याला काही त्याचा मतलब नाही आहे. बिना अपेक्षा मी काम केलं तर भगवान के घर में देर है मगर अंधेर नहीं. भगवान देता है तो छप्पट फाड़ के देता है. हे माझ्या जीवनाचं उदाहरण आहे. ज्या वेळेला माझ्या बाळासाठी मी दुःखात होतो, माझा पहिला मुलगा मतिमंद होता म्हणून, त्या दुःखातनं बाहेर पडायला मी समाजसेवा सुरू केली. माझं बाळपण चांगलं झालं,